नमस्कार, वेलकम टू शुभांगी स्किल। आज बनवणार आहे इन्स्टंट गव्हाचे बाफळे म्हणजेच बिट्टी। तर यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी एवढं गव्हाचं पीठ आणि त्याच क्वांटिटीमध्ये त्याच वाटीने घेतलेलं आहे एक वाटी एवढा रवा। रवा हा जाड रवा येथे यूज केलेला आहे आणि गव्हाचं पीठ नॉर्मल आपल्याकडे जे चपात्यांसाठी असतं तेच यूज केलेलं आहे। मध्ये टाकणार आहे चवीनुसार, म्हणजेच मी टाकत आहे 1 टीस्पून एवढं मीठ, 1 टीस्पून जिरं टाकत आहे, 1 टीस्पून एवढा ओवा टाकत आहे। ओवा आणि जिऱ्याने बाफळ्याला छान अशी चव येते। आणि आता यामध्ये टाकणार आहे अर्धी वाटी एवढं तूप, म्हणजेच 2 टेबलस्पून एवढं तूप मी यूज करत आहे। सो तुम्ही जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याचा 1/4 भाग मला तूप टाकायचं आहे। म्हणजे मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे तर मी अर्धी वाटी एवढं तूप टाकत आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता। आणि जेव्हा आपण तुपामध्ये हे पीठ छान असं मिक्स करून घेतल्याने जे बाफळे आहेत ते कुसकुशीत बनतात। सो पहिले सगळं हे पीठ असं छान चोळून घ्यायचं आहे। बाफळे जे आहेत ते बनवण्यासाठी एक वेगळं पीठ लागतं, म्हणजे गहू ओले करून त्याचा कोंडा काढून मग मक्याचे दाणे त्यामध्ये टाकून ते पीठ जाडसर दळून आणावं लागतं। तर इथे आपण तसं न करता एक सिंपल घरी असलेल्या पिठापासून बनवत आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। घट्टसर पीठ मळायचं आहे। मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी। सो मला फक्त 1 कप, 1/2 ग्लास पाणी लागलेलं आहे, म्हणजेच 1 कप पाणी मला लागलेलं आहे पीठ मळायला। जास्त मुरड वगैरे देऊन पीठ मळायची गरज नाही आहे, घट्ट पीठ मळायचं आहे। तर येथे पीठ मळून झालेलं आहे। सो आता याला आपण 15 मिनटं झाकून ठेवूयात आणि 15 मिनटानंतर हे पीठ छान फुलून येईल। आणि 15 मिनटं झालेली आहेत। आता मी गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी टाकत आहे। आपल्याला बाफळे त्या पाण्यामध्ये उकळायचे आहेत। साधारण 2.5 ग्लास एवढं पाणी मी टाकत आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, म्हणजेच मी 1/2 टीस्पून एवढं मीठ टाकत आहे। पाणी उकळेपर्यंत आपण बाफळे बनवून घेऊयात। बाफळे बनवण्यासाठी मी 3 छोट्या छोट्या आकाराचे गोळे केलेले आहेत आणि 3 मोठ्या आकाराचे गोळे केलेले आहेत। त्यामधला मोठ्या आकाराचा गोळा घेऊन त्यामध्ये आपल्याला ह्या छोट्या गोळ्याची स्टफिंग करायची आहे। तर त्याला थोडा खोल असा आकार देऊन छोटा गोळा घेऊन त्याला तूप लावायचं आहे सगळ्या बाजूनी, तो त्यामध्ये स्टफ करायचा आहे। भाग करून त्यामध्ये छोटा गोळा करून तूप लावून टाकायचं आहे आणि छान त्याचा गोल बनवायचा आहे। त्या गोलला कुठेच क्रॅक वगैरे आली नाही पाहिजे, अगदी सॉफ्ट गोल बनवायचा आहे। आणि याप्रमाणे आपण सगळे गोल बनवून घेऊयात। आपले गोल बनून तयार झालेले आहेत। आता पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे, पाण्याला उकळी आलेली आहे आणि पाण्यामध्ये आता हे टाकायचे आहे। 10 मिनटं मोठ्या आचेवर आणि 15 मिनटं कमी आचेवर आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। टोटल 25 मिनटं आपल्याला हे शिजवायचे आहेत। डव्हायला आपण हे काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया।
हे जे पाणी आहे हे फेकून न देता याचा तुम्ही भाजीमध्ये किंवा वरण शिजवायला, एनी ग्रेव्हीमध्ये, ग्रेव्ही बनवायला, सूप बनवायला याचा यूज करू शकता. सो मी बाफळे तळण्यासाठी पातेल्यामध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता, ज्याप्रमाणे तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे. सो मी तूप ठेवलेलं आहे आणि आता आपण हे बाफळे कट करून घेऊयात. एनी शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. मी सिंपल स्लाइसेस त्याचे करत आहे, ब्रेडसारखे. मी त्याचे स्क्वेअरमध्ये देखील तुम्ही करू शकता. तूप गरम झालेलं आहे, मोठ्या आचेवरच मी तूप ठेवलेलं आहे. सो मोठ्या आचेवरच आपल्याला हे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. सो ऑलरेडी हे शिजलेले असतात त्यामुळे त्याला जास्त वेळ तळण्याची काही गरज नसते. सो मोठ्या आचेवर तुम्ही तळू शकता. हे बापडे तुम्ही याने असे वरणासोबत किंवा मसाल्याच्या वांग्याच्या भाजीसोबत खाऊ शकता. त्याचप्रमाणे चहासोबत देखील टोस्टसारखे चहासोबत तुम्ही खाऊ शकता. टोस्ट तळून झालेले आहे, छान असा गोल्डन ब्राऊन कलर त्याला आलेला आहे. याचप्रमाणे आपण सगळे बाफळे तळून घेऊयात. सो माझे बाफळे तळून झालेले आहेत आणि मस्त क्रंची आणि सॉफ्ट बाफळे बनलेले आहेत, बघू शकता. तुपामुळे ते असे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. जी बेल येईल तिला क्लिक करायचं आहे, म्हणजे मी जो माझा नेक्स्ट व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि नक्कीच रेसिपी ही घरी बनवून बघायची आहे आणि कशी बनली ते मला कमेंट करून सांगायचं आहे. सो रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. Thanks for watching.